ਘਟਾਨਾ ਰੋਖਣਾ ਕਾਠ ਬੁਲਾਕਣਾ ਦੁਸ਼ਮਨਾ ਲਾ ਚਿੰਕਣਾ ਸੁੰਜ ਦੇਊ ਪੁਨਾ ਰਾਂਗੜਿਆ ਸ਼ਿਵ ਸੈਨਿਕਾ ਰਕਤ ਹੈ ਉਸਲੂ ਦੇ ਆਜ ਹਰਦਯਾ ਤੂੰ ਨਹੀਂ ਹੋਸ਼ਣਾ ਗਰਜੂ ਦੇ शिवसेना प्रमुख यांचं या देशासाठी योगदान मोठं आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही कार्यक्रम साजरा करतो आहे की असा उपक्रम जो लोकांना जो रक्त जे कायमच रक्ताचा तुटवडा असतो आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं आहे, आदित्यसाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं आहे आणि या विभागाचे विभाग प्रमुख आमदार परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने या विभागात आम्ही असे उपक्रम राबवत असतो आणि शिवसेना प्रमुखांना मानाचा मुजरा करतो आहे रक्तदान करून की जेणेकरून जे रुग्ण रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो तो होऊ नये या माध्यमातून शांकेच्या माध्यमातून पुऱ्या मुंबईमध्ये असे कार्यक्रम राबवले जातात। तर दरवर्षी तुम्ही खार पूर्वमध्ये रक्तदान शिबिर घेत असतात आणि लोकांचा चांगला प्रतिसाद तुम्ही भेटता, तर तुम्ही काय सांगणार आहात खारचे रहिवासी? जे लोकांनी आजपर्यंत शिवसेनेवर प्रेम दाखवलं आहे, शिवसेनेच्या माध्यमातून मी जे काम करतो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्या माध्यमातूनच आणि शिवसैनिकांची साथ आहे त्या माध्यमातूनच हा कार्यक्रम सफल होतो आहे की रक्तदान शिबिर तुमचा जेवढा लोकांचा संपर्क असतो त्या माध्यमातूनच तुमच्याकडे रक्तदानाचं कार्य होत असतं, त्याच्यामुळे हे सर्व काम शिवसैनिकांच्या माध्यमातून होत आहे याचा मला अभिमान आहे। शिवसेना प्रमुखांचं हिंदूंसाठी योगदान मोठं आहे, अख्ख्या देशात हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचं नाव आहे आणि आजच्या त्यांच्या या जन्मदिवसानिमित्त या कुणाल सरमळकर यांच्यामार्फत आणि शाखेच्या मार्फत भगवद्गीताचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे, कारण हिंदू म्हटलं की शिवसेना प्रमुख हे डोळ्यासमोर उदाहरण आहे, त्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या या जयंतीनिमित्त आम्ही भगवद्गीतेचं वाटप करतो। हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी नतमस्तक होते, कारण आज 23 जानेवारी हा त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक शाखांमध्ये कार्यक्रम होत असतो शिवसेनेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 94 वतीने आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ह्या रक्तदान शिबिराला कित्येक लोकांनी अशा परिस्थितीतही रक्तदान सगळ्यांनी दिलेलं आहे, आपल्या त्याच्यात आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि खरोखरच मला ते पाहून मी इथे आज हजर झाले आणि मला हे बघून पण मला खूप आनंद होतो आहे। आजच्या ह्या कार्यक्रमास खरोखरच परब साहेबांचा आम्हाला नेहमी सतत पाठिंबा असतो, परिवहन मंत्री आमचे, विभाग प्रमुख आणि ते नेहमी सतत आम्हाला मदत करतच असतात, तसंच आणि सगळ्यांना उत्साहित करतात, ते सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यामुळे एक प्रकारचा उत्साह सगळ्यांमध्ये असतो आणि अशा पद्धतीने मी खरोखरच शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी आमचे कार्यक्रम चालूच असतात की शिवसेनेचे कार्यक्रम हे प्रत्येक शाखांमधून घेतले जातात आणि या खरोखरच त्यांना मला सांगावंसं वाटतं आहे, सगळ्यांनाच सांगावंसं वाटतं आहे की असेच छोटे छोटे कार्यक्रम करून हे तुमचे कार्यक्रम ह्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा तर आहेत आणि संदीप शिवलकरांना मी आज खास शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेली आहे की तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे ह्या कार्याची वाटचाल अशीच चालत राहते, आई जगदंबा त्यांना असाच आशीर्वाद देऊ दे आणि ते नेहमी असे पुढे सतत कार्य करत
त्यांनी आपलं कार्य असंच चालू ठेवावं. त्यांना सगळ्यांकडनं आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहे, धन्यवाद. परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाने जे कार्यक्रम आम्ही शाखेतर्फे राबवतो त्यासाठी परिवहन मंत्री आपले विभाग प्रमुख ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांचं मार्गदर्शन असतं. तर त्यांच्या मार्गदर्शनाने जे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे कायम आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचा आज वाढदिवस. वाढदिवस म्हटल्यावर आमच्या शिवसैनिकांसाठी एक मोठं एक सणच साजरा करतो आम्ही. प्रत्येक शाखेमध्ये प्रोग्राम असतात. 94 म्हणजे 94 शाखेच्या वतीने संदीप शिवनकर यांनी शाखा प्रमुख यांनी जे रक्तदान शिबिरचं आयोजन केलं आहे दरवेळेला दरवर्षी त्याच्याकडे असतं, दरवेळेला तो करत असतो आणि त्यामध्ये आम्ही म्हणजे स्थानिक असल्यामुळे आम्ही सगळे हिरिरीने भाग घेत असतो. सकाळी 9 वाजल्यापासून जे चालू झालं आहे ते आता म्हणजे पूर्ण 100ची एम झाली आहे ओलांडली आहे. ती पण अजून लोक येत आहेत आणि संदीप शिवनकरचे कार्यक्रम असतातच खूप छान आणि तो आयोजक म्हणून घेतोच करून स्थानिक असल्यामुळे 94 जी शाखा आहे ती सगळ्या बाबतीतच श्रेष्ठ आहे. म्हणजे करते सगळ्या कार्यकर्त्या पण मदत करतात आणि पुरुष पण मदत करत असतात. आज आम्ही स्वतः पण रक्त दिलं आहे कारण रक्त हे कोरोनाच्या काळामध्ये रक्ताची गरज आहे आणि आज रक्त घेणं म्हणजे आज जी लोकांना मदत करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते संदीप शिवनकरच्या हातून होत आहे हे आमच्या शिवसैनिकांसाठी खूप मोठं भाग्य म्हणायचं. त्याला या कार्यक्रम केल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या 48 शुभेच्छा देते. हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंती आहे आणि आज त्यानिमित्ताने आज येथे गुरुद्वारामध्ये आपण रक्तदान शिबिर शिवसेना शाखा क्रमांक 94 संदीप शिवलकर आज यांनी तिथे आयोजित केलेलं आहे. तसेच आज आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे तसेच युवासेना नेते मंत्री आदित्यसाहेब ठाकरे आमचे विभाग प्रमुख आमचे सर्वांचे लाडके विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट परब साहेब आज यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा येथे कार्यक्रम राबविलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे. युवासेना आहे, नंतर शिवसेना आहे, युवती सेना आहे, सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणजे अतिशय सुंदर असं इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याचा अतिशय चांगला असा रिझल्ट म्हणजे 100-125 पर्यंत इथे रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि हे सर्वात सर्वश्रेष्ठ दान आहे. आज कोरोनाचा जो काळ आहे सातत्याने 2 वर्ष झाली कोरोनाला आणि या कोरोनामध्ये अत्यंत जर प्रभावीपणे जर कुठे रक्तदान झालं असेल तर ते एकमेव असं शिवसेनेकडनं आणि शिवसेना प्रत्येक शाखेतनं या कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने रक्ताच्या बाटल्या गेलेल्या आहे. तोच उपक्रम आपण पुन्हा राबवलेला आहे इथे आणि आत्ता पुन्हा कोरोनाची साथ सातत्याने जोरदार चालू होती, पुन्हा रक्ताचा तुटवडा भासत आहे आणि आपला हा कार्यक्रम दरवर्षी असतो साहेबांचा वाढदिवस हा आम्हा सर्व शिवसैनिकांसाठी आनंदोत्सव असतो आणि हा आम्ही सर्व प्रामाणिकपणे सर्वजण आनंदोत्सव या शिवसेनेच्या रक्तदान शिबिर इथे आम्ही कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व एकत्रित होतो. अतिशय चांगला कार्यक्रम संदीप शिवलकर इथे राबवत आहेत. आमच्या विभाग प्रमुख रजनीताई या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमच्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी इथे कार्यक्रमाला आपली हजेरी उपस्थिती दाखवून आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दिलेले आहेत की असेच चांगले कार्यक्रम होऊन दे. बस आणखीन पूर्ण युवासेना आणि सगळे कार्यकर्ते ज्येष्ठ शिवसैनिक असून दे सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि आज मी खरोखर जे रक्तदाते आहेत त्यांचे खूप आभार मानते कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नाही आहे. आज त्यांनी जे रक्तदान करून आम्हाला जे काही सहकार्य केलेलं आहे ते खूप मोलाचे आहे. एवढंच बोलते आणि थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा एक चांगला संकल्प आहे आणि हा संकल्प आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जो रक्तदानाचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे शाखा प्रमुख संदीप शिवलकरनी हा एक संकल्प आहे आणि याच्यासारखा चांगला कार्यक्रम होऊ शकत नाही. पण रक्तदान महादान आहे आणि रक्ताची जरुरी आजच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना जरुरी आहे आणि ती उणीव रक्ताची उणीव
संदीप शिवलकर यांच्या मार्फत भरून आली. नमस्कार, मी प्रथमेश राऊत. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि संदीप सरांच्या आपुलकीनुसार आम्ही रक्तदान शिबिर इथे उपस्थित केलं होतं. रुग्णालयात रक्त कमी असल्यानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर मी आणि माझ्या आईने केलेलं आहे. धन्यवाद. संदीप अंकल हर बार अच्छा अच्छा काम करते हैं, अच्छा अच्छा प्रोग्राम करते हैं. इस बार मैंने मेरे को भी लगा था कि समाज के लिए कुछ अच्छा करूँगा मैं, तो आज मैंने ब्लड डोनेट किया है और संदीप अंकल ने अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है, इसके लिए मैं उनको थैंक यू बोलूँगा.